गुड मॉर्निंग मराठी मित्रांनो, नमस्कार। तर मी आज आलो आहे ब्रेकफास्टमध्ये, स्पेनच्या एका हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि ब्रेकफास्ट करणार आहे। तर मित्रांनो, माझ्यासोबत कुठले कुठले माझ्यासोबत जुडून राहा आणि ब्रेकफास्टमध्ये काय काय असतं मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, फक्त जोपर्यंत माहिती होत नाही विचारूनच खा मित्रांनो। काही ठिकाणी बीफ असतं, काही ठिकाणी पोर्क असतं मित्रांनो। तर चला मी तुम्हाला दाखवतो। हा जो आहे इटालियन हॉटेल आहे, ह्याला सांताक्रूझ टेनेफेरेला। तर मी आलेलो आहे ब्रेकफास्ट करायला, तुम्ही बघू शकता। ब्रेकफास्ट करण्याला इंग्लिश लोक पण आहेत आणि काय काय मेनू आहेत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो। क्रोझन आहे, त्यानंतर ब्रेड आहे, बटर रस आहे, त्यानंतर बघा वेलनट आहे, काजू आहे, सकते पोजे कर बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता। ब्रेड आहे आणि हे आहे कॉन्टिनेंटल म्हणून स्क्रम्बल्ड एग आहे, हाफ स्क्रम्बल एग आहे, हे पोर्क आहे, सॉसेजेस आहे, स्क्रम्बल एग, हाफ बॉईल एग आणि हे स्लाइस आहे, हे वेगवेगळ्या टाईपचे चीज आहेत मित्रांनो, चीज पण मित्रांनो बघा। आणि त्यासोबत आहे योगर्ट म्हणजे दही दही आणि लेन्स येलो मिल्क, हे मला नाही माहिती काय तर बघू शकता तुम्ही। गुचनी आहे आणि हे आपलं कलिंगड आहे मित्रांनो। तुम्हाला कॉफी पाहिजे असेल तर कॉफी पण बघू शकता, कॉफी बटन प्रेस करू शकता। तुम्ही कुठे घेता यांना काय प्रॉब्लेम नाही, बघू शकता मित्रांनो। तर चला तर आता माझ्यासोबत ब्रेकफास्ट करूया। मला डोनट आवडतो, मी डोनट घेतो, डोनट आवडतो मित्रांनो। चॉकलेट डोनट आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे मध्ये मला मध नाही आवडत। बघा अक्रोट आहे, अक्रोट घेऊ शकतात, बदाम पण आहे, तुम्ही बदाम घेऊ शकता। ब्रेड मला तर ब्रेड घेऊ शकतात मित्रांनो, बाकीचे नाही आवडत। हे पॅनकेक आहे मित्रांनो, पॅनकेक मित्रांनो बघू शकता। योगा घ्यायचं योगर्ट घेऊ शकतो आपण। कधी कधी काय होतं नवीन ठिकाणी रोड आणायला थोडंसं टाइम लागतं, समजत नाही का। मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता फ्रूट्सही घेऊ शकता मित्रांनो, फ्रूट्स आहे गोरे लोक। गॅस केलं नाव लक्षात येत नाही तर मग विचारल्याशिवाय काय घेणार। आणि तुम्ही बघू शकता हे आहे
इटालियन रेस्टॉरंट सांताक्रूज टेरिफेच्या जवळ आहे आणि मी पण त्यातच आलेलो आहे. मी तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती व्हिडिओमध्ये देत आहे मित्रांनो. ब्रेकफास्टपासून अशा प्रकारचं छोटंसं इंग्लिश ब्रेकफास्ट असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा, जेणेकरून मी अजून तुम्हाला असे व्हिडिओ दाखवेल मित्रांनो. आता मला फक्त चम्मच पाहिजे, हे जागा बघते. भेटूया आपण. तर मित्राला विचारूनच मी बसलं. तुका क्रोझन चाहिए? देर इज नो क्रोझन. क्रोझन चाहिए मेरे को? वहाँ पे क्रोझन नहीं है. नहीं ओके. तो हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचं इंग्लिश ब्रेकफास्ट असतं. मी फक्त हा जो व्हिडिओ आहे तो मराठी लोकांसाठी दाखवतो आहे मित्रांनो. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, लाईक आणि शेअर जरूर करा. अशा प्रकारचं सकाळचे वाजले आहे, 8 वाजले. मी थोडंसं लेट आलो नाही तर कारण की खूप फुल भरलेलं होतं. तर चला मित्रांनो, मला आवडतं आहे क्रोझन, तर माझ्यासोबत जुडून राहा. Can I have one glass of? Okay. Yes, yeah. तर हे बघा मित्रांनो, मला ज्यूस पण पाहिजे. मी यांच्यासोबत आहे, मला ज्यूस बनवून देत आहे. बघू शकता कशा प्रकारचा ज्यूस बनवत आहे मित्रांनो. हे फ्रेश आहे, फ्रेश. ओके, डंके डंके म्हणजे थँक्यू. मित्रांनो, हे जे आहे हे टोटली प्रोफेशनल आहे. हा स्पेनमधला सॉरी हा स्पेनमधला हा सगळ्यात चांगल्यात चांगल्या क्वालिटीचं हॉटेल आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचं मेन्यू दिलेलं आहे मित्रांनो. आणि मी तर पहिल्यांदा खेड्यातून आलो आहे, असं मला सवय आहे अशा रेस्टॉरंटमध्ये जाण्याची. पण मी तुम्हाला दाखवते, आणि आज नवीन आलो आहे खूप वर्षानंतर, तर मला अनकम्फर्टेबल होत होतं स्टार्टिंगला. नाही आहे उद्या जाणे द्या. मित्रांनो, मला कटलरी पाहिजे. मी कटलरी घेतो. हाय, घेऊया ब्रेड कापायला, कारण की इथं काटे आणि चम्मच आहे, कोणी हाताने कोणी खात नाही आहे. हे आपण घेतले योगर्टसाठी मित्रांनो, तुम्ही बघू शकता. दिख रहा है मेरा फेस दिख रहा है? तो चला मित्रांनो, हे बघा अशा प्रकारचं तुम्ही जेव्हा फॉरेनमध्ये जाता, तर अशा प्रकारचं तुम्हाला ब्रेकफास्टसाठी लाईन लावा लागत नाही किंवा वेळ जास्त वाया जात नाही, आणि एकदम शांतता वातावरण आहे, एकदम मस्त वातावरण आहे मित्रांनो. तर तुम्ही बिंदास्पणे कम्फर्टेबल फील करायचं. आणि हे लोक खूप मायाळू असतात, चांगले असतात, हे कधी तुम्हाला रोकटोक कोणत्याही गोष्टीचं करणार नाही मित्रांनो. आणि इतकं सुंदर वातावरण आहे, आणि आजचं जो टेम्परेचर माझ्या माहितीनुसार 20 च्या आतमध्येच आहे, म्हणजे खूप थंडीचं वातावरण असतं नेहमी इथं, गारवा असतो. आणि जास्तीत जास्त मी पाठमागच्या व्हिडिओमध्ये बनवलं होतं की हे लोकं पाणीपेक्षा जास्त बिअर जास्त पितात किंवा मग अल्कोहोल जास्त सेवन करतात मित्रांनो. तर आशा करतो की माझा आजचा जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल. तर मित्रांनो, एक सबस्क्राईब मारा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. हा मराठी माणसं मराठी ब्लॉक आहे, मराठी माणसं आहे, आणि मी आहे प्रॉपर.
तरी देतो मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. चला मी थोडंसं ब्रेकफास्ट करतो आणि नंतर रूमच्याबद्दलचं थोडीशी माहिती देतो मित्रांनो. रूम कुठं आहे आणि मी पुढचं जर्नी कुठं चाललं आहे तर याबद्दल सगळं व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनला मी टाकून देतो. तर आशा करतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जे महाराष्ट्र आणि